लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी एकदम कमी किमतीमध्ये खूपच सुंदर आणि एकदम लक्झरियस असे घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे। ज्या रोडवर आपण सध्या उभे त्या रोडची साईज 60 फूट आहे। हा रोड समोरच्या बाजूला 100 ते 150 मीटर अंतरावर जाऊन डायरेक्ट 100 फूट साच्या मेन हायवे रोडला टच होतो। या मेन रोडपासून या बाजूला जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपण पाहायला आलेल्या घराकडे जातो। या ठिकाणापासून आपण पाहायला आलेले घर हे फक्त 50 मीटरमध्ये आहे। या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी उत्तरमुखी हनुमान मंदिर नावाचा बोर्ड सुद्धा लावला आहे। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। आज आपण जे घर पाहणार आहे त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे सुशिक्षित वस्ती आहे। 60 फूट साईजच्या मेन रोड पासून 50 मीटरमध्ये आल्याच्यानंतर या बाजूला आपण नवीन बनलेले घर पाहू शकतात। या घराचे बांधकाम हे 95% पूर्ण झालं आहे। या घराच्या वरच्या मजल्याचे फक्त 5% काम बाकी आहे। या ठिकाणी आपण समोरचे 2 मजली खूपच सुंदर आणि एकदम लक्झरियस असे घर पाहू शकतात। या घराच्या समोरच्या बाजूला 20 फूट साईजचा पक्का रोड सुद्धा आहे। या घराची दिशा ही उत्तर दिशा आहे। या घराची बाहेरून कलर आणि डिझाईन ही एकदम मनाला आकर्षित करणारी आहे। या घराच्या प्लॉटची साईज 18x40 म्हणजे 720 स्क्वेअर फूट आहे। या घराच्या समोरच्या बाजूला पक्क्या नाली सुद्धा लवकरच बनणार आहेत। या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण मोठ्याशाचा पार्किंग एरिया पाहू शकतात। या पार्किंग एरियाला समोरच्या बाजूला एकदम पक्का आणि एकदम मजबूत असं लोखंडी गेट बसवलं जाणार आहे। या ठिकाणी आपण आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्या पार्किंग करू शकतात। पार्किंग एरियामध्ये खालच्या बाजूला आणि समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या घराचा प्लॉट हा 7 पाणी NA आणि लेआउट सँक्शन प्लॉट आहे। या घरामध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण वरचा मजला किरायाने सुद्धा देऊ शकतात। या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी मोठ्याशाचा पाण्याचा हौद आहे। पायऱ्यांच्या खालच्या जागेचा वापर सुद्धा आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात। या घराच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये 1 BHK आणि फर्स्ट फ्लोअरवर 1 BHK आहे। आत्ता आपण हे संपूर्ण घरमधल्या बाजूने पूर्णपणे कसे आहे ते पाहणार आहेत। या घराची मेन चौकट आणि दरवाजा आपण पाहू शकतात। या घरामध्ये सर्वच दरवाजे हे अत्यंत चांगले बसवण्यात आले आहेत। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच आपली एंट्री ही या घराच्या हॉलमध्ये होते। हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। हॉलमध्ये 3-in-1 कलर कॉम्बिनेशन दिला आहे। हॉलमध्ये TV बसवण्यासाठी समोरच्या भिंतीवर सेपरेट पॉईंट दिला आहे। हॉलमध्ये वरच्या बाजूला एकदम आकर्षक अशी POP सुद्धा केली आहे। हॉलमध्ये वरच्या बाजूला केलेली आपण एकदम आकर्षक अशी POP सुद्धा पाहू शकतात। हॉलमध्ये सोफासेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपण सोफासेट सुद्धा ठेवू शकतात। हॉलमध्ये व्हेंटिलेशन हवं यासाठी मोठ्याशी एक खिडकी सुद्धा आहे। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। आत्ता आपण या मजल्यावरील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। हॉलमधून आतमध्ये एंट्री करता ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे या ठिकाणी आपण एकदम मोठ्याशाचे किचन पाहू शकतात। किचनमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। किचनमध्ये समोरच्या बाजूला बनवलेला आपण किचनवट्टा सुद्धा पाहू शकतात। किचनवट्ट्याच्या समोरच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। किचनवट्ट्याच्या एकदम बाजूला देवघर बसवण्यात आलं आहे। किचनमध्ये फ्रीज बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिला आहे। किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहेत। या घराचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं आहे। या संपूर्ण घरामध्ये दरवाजे, टाईल्स, कलर, खिडकी, नळांचे कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवण्यात आली आहे। आत्ता आपण या किचनला लागून असलेला युटिलिटी एरिया कसा आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण एकदम मोठ्याचा युटिलिटी एरिया पाहू शकतात। या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी एक बोरवेल आहे। या बोरवेलला सुद्धा भरपूर पाणी लागलं आहे। या ठिकाणी धुली व भांडी धुण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे। या ठिकाणी व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एक खिडकीसुद्धा दिली आहे। आत्ता आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी समोरच्या बाजूला टॉयलेट आणि बाथरूम आहे। दोन्ही बाथरूमच्या मध्यभागी डक्ट सोडण्यात आला आहे। या डक्टमधूनच आपल्याला या दोन्ही बाथरूममध्ये व्हेंटिलेशन होण्यास मदत होते। या ठिकाणी आपण हा डक्ट पाहू शकतात। या बाजूला आपण या घरामधील कॉमन बाथरूम पाहू शकतात। या दोन्ही बाथरूमला अत्यंत सुंदर असे दरवाजे बसवण्यात आले आहेत। तसंच बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे। या बाथरूमच्या भिंतीवर पूर्णपणे सुंदर अशा डिझाईनची टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या बाथरूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत। या बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकीसुद्धा आहे। या बाथरूमच्या एकदम समोरच टॉयलेट बाथरूम आहे। या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट आहे।
या बाथरूम मध्ये सुद्धा अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स बसवण्यात आली आहे। या बाथरूम मध्ये सुद्धा व्हेंटिलेशन साठी एक खिडकी आहे। या बाथरूमच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी सुद्धा थोडी जागा दिली आहे। या ठिकाणी सुद्धा घरामधील आपण काही सामान ठेवू शकता। आता आपण या मजल्यावरील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी समोरच्या बाजूला या घरामधील पहिली बेडरूम आहे। या रूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या रूम मध्ये कॉट ठेवण्यासाठी सुद्धा भरपूर जागा दिली आहे। या रूम मध्ये व्हेंटिलेशन साठी सुद्धा एक खिडकी आहे। या रूमला बसवलेला आपण सुंदर असा दरवाजा सुद्धा पाहू शकतात। या रूम मध्ये कपाट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉइंट दिला आहे। या रूम मधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे। हे घर रेल्वे लाईनच्या बार्शी रोड पासून फक्त 100 मीटर मध्ये आहे। या व्हिडिओच्या सुरुवातीला जो आपण 60 फूट साईजचा मेन रोड दाखवला होता तो रोड निकीबारच्या बाजूने पाकर सांगवी गावाकडे जाणारा शिवरस्ता आहे। या घरापासून सरस्वती संगीत महाविद्यालय आदर्श शाळा आणि निकीबार एकदम जवळ आहे। या घरामध्ये फर्स्ट फ्लोअरवर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या दिल्या आहेत। या पायऱ्यांवर सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या पायऱ्यांवर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी मोठ्या साच्या खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहेत। या घराच्या फर्स्ट फ्लोअरचं थोडं काम बाकी आहे। हे काम सुद्धा लवकरच पूर्ण करून दिलं जाईल। पायऱ्यांवरून वर येताच्या ठिकाणी आपण ओपन स्पेस पाहू शकतात। या ओपन स्पेसमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या मजल्याच्या भिंतीवर पूर्णपणे गिलावा करण्यात आला आहे पण कलरचं काम बाकी आहे। या ठिकाणी या ओपन स्पेसमधून आपण समोरचा एरिया सुद्धा पाहू शकतात। या घराच्या आजूबाजूला पूर्णपणे एकदम चांगले लोकांची घरे आहेत। हे घर अतिशय शांत सुशिक्षित आणि निरम्य परिसरात आहे। हे घर पाकर सांगवी गावाच्या हद्दीमध्ये सुद्धा येतं। या मजल्यावर सुद्धा एक 1 BHK आहे। या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण मोठ्याशाचा हॉल पाहू शकतात। या हॉलमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आली आहे। या हॉलमध्ये सोफासेट आणि TV साठी सेपरेट जागा दिली आहेत। हॉलमध्ये वरच्या बाजूला POP चे सुद्धा काम चालू आहे। हॉलमध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्याशाची समोरच्या बाजूला खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहे। या घराला तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा दिलं जाईल किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर काम पूर्ण करून सुद्धा दिलं जाईल। आत्ता आपण या मजल्यावरील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहेत ते पाहणार आहेत। या ठिकाणी दोन्ही बाथरूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी सोडलेला कंडक्टर पाहू शकतात। या मजल्यावर सुद्धा सेम या बाजूला कॉमन बाथरूम आहे। या ठिकाणचे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम हे खालच्या मजल्यासारख्या सेम बनवण्यात येणार आहेत। या बाथरूमचे एकदम समोरच कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। या बाथरूममध्ये सुद्धा सेम इंडियन टॉयलेट आहे। हा मजला सुद्धा खालच्या मजल्यासारखा सेम बनवण्यात येणार आहे। आत्ता आपण या मजल्यावरील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। या किचनमध्ये समोरच्या बाजूला बनवलेला आपण किचन वट्टा सुद्धा पाहू शकतात। किचन वट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। किचनमध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा आहे। किचनमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। किचनमध्ये फ्रीज बसवण्यासाठी आणि देवघर बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। किचनमध्ये या बाजूला सुद्धा एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहे। किचनमधील सर्व सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे। या घरापासून नवीन कलेक्टर ऑफिस 300 ते 400 मीटर अंतरावर आहे। या घरापासून बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, महिला पॉलिटेक्निक कॉलेज आणि 5 नंबर चौक सुद्धा एकदम जवळ आहे। आत्ता आपण किचनला लागून असलेली मोठ्याशाची या बाजूला बाल्कनी पाहू। या बाल्कनीमध्ये धुणी व भांडी धुण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। या बाल्कनीमध्ये आपण वॉशिंग मशीन सुद्धा ठेवू शकतो। आत्ता आपण या मजल्यावर जी बेडरूम आहे ती बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। किचनच्या या बाजूला या मजल्यावरील बेडरूम आहे। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आली आहे। या रूममधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी या बाजूला भिंतीमध्ये कपाट सुद्धा बनवण्यात आले आहेत। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूममध्ये मोठ्याचा कॉट सुद्धा ठेवू शकतो। या रूममधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे। या रूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्याची खिडकी सुद्धा आहे। या घराला पूर्णपणे पाहता हे घर खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। हे घर विकत घेऊन आपण याच्या एका मजल्यावर राहू सुद्धा शकतो आणि एक मजला किरायाने सुद्धा देऊ शकतो। आत्ता आपण या प्रॉपर्टीचा टेरेस एरिया आणि आजूबाजूचा एरिया कसा आहे ते पाहणार आहेत। या घराची संपूर्ण कागदपत्र हे पूर्ण आहेत असं मला या घर मालकाने सांगितलं आहे। हे घर विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल। या ठिकाणी सुद्धा एकदम मजबूत असा लोखंडी पत्र्याचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या घराच्या टेरेसवर सुद्धा मोठ्याशाची पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे। या घराला पूर्णपणे पाहता हे घर एकदम कमी किमतीमध्ये विक्रीसाठी असलेले खूपच सुंदर आणि एकदम चांगलं घर आहे। त्यामुळे एकदम चांगले वस्तीतील आणि एकदम चांगले एरियातील हे घर आपण लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच राजेशिवाजी नगर निकीबारच्या बाजूने पाकर सांगवी गावाकडे जाणाऱ्या शिवरस्त्यापासून एकदम जवळ, सरस्वती संगीत महाविद्यालयापासून सुद्धा एकदम जवळ, बार्शी रोड लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे।
या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।